मिरज मध्ये ड्रेनेज दुरुस्तीमुळे रस्ते हे मृत्यूचे सापळे बनतात. रस्ते भुसभुशीत झाल्याने जड वाहन अडकून पडण्याच्या घटना घडत आहेत. मिरज शहरातील कालबाह्य झालेल्या ड्रेनेज पाइपलाइन फुटल्याने रस्ते मृत्यूचे सापळे बनतात. वखारबाग परिसरात पंपिंग स्टेशनकडे जाणाऱ्या पाइपलाइन तुंबल्यामुळे रस्त्याकडे जाणाऱ्या मोठे मोठे पेव निर्माण झाले. या रस्त्यावर ड्रेनेज काम सुरू असल्याने रस्ते उकरले गेलेत. गेले कित्येक महिने झालं, अद्याप काम पूर्ण झालेलं नाही. अमृत जल योजना पूर्ण झाली, पण त्याआधी ड्रेनेज योजना मंजूर असताना ठेकेदारानं काम अपूर्ण ठेवले. ठेकेदारानं रस्ते उकरून वाहतूक अडथळा निर्माण केला. पावसानं रस्त्यावरच पाणी साचून जड वाहनं अडकून पडण्याच्या घटना घडत आहेत. आज ट्रक अडकून पडल्यानं वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. ठेकेदारांना ड्रेनेज व्यवस्था लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे. हे आमचं पंचशील नगर म्हैसाळ वेस्टचा भाग आहे. इथे रोज एक नवीन गाडी अडकत असते. रोज एक नवीन, एक विटाची असू दे, सिलेंडरची असू दे, रोज असू दे. आम्ही रोज हा व्हिडिओ शूटिंग करतो, रोज टीव्हीवर टाकतो, रोज न्यूज चॅनलवर टाकतो, नगरसेवकांना सुद्धा व्हॉट्सअप करतो. पण कुठलेही नगरसेवक याला दाद देत नाही, फोन उचलत नाहीत. कधीतरी फोन उचलला तर हा गायब उद्या पाठवून देतो, मुरू मानून टाकतो, अशा रोज बोलतात. आज एक ट्रक इथं विटाची अडकलेली आहे. आम्ही गाडी इथं अजिबात नगरसेवक इथं येऊन या रस्त्याचं काहीतरी काम पुढे मार्गी लावल्याशिवाय आम्ही हा ट्रक हलवू देणार नाही. या विटा वगैरे भरलेले ट्रक आहेत, इथं दारातच उतरतात. रोजची बोंब आहे, रोज एक गाडी अडकते आमच्या इकडे, आणि रोज ही दंगा कायमच चालू आहे. रोज प्रत्येक टीव्ही चॅनलवर आम्ही सांगतो, प्रत्येक न्यूज पेपरवर आले तरी पण इथले नगरसेवक, कुठलेही नगरसेवक इथं लक्ष घालत नाही. एकच नगरसेवक आम्हाला माहित आहे, त्यालाच फोन लावतो. दुसरा नगरसेवक कोण आहे इथल्या लोकांना सुद्धा माहित नाही. नगरसेवक इथे संजय बापू मेंढे आहेत, आणि कोणतरी दुसरे हुलवान म्हणून आहेत. हे हुलवान साहेब तर कधी इथं फिरकत नाहीत. मेंढे बापू कधी तर फोन उचलतात, बापू म्हणतात की उद्या मी करून देतो, परवा करून देतो, तरी पण इथं कुणाचं पण लक्ष नाही आहे. आता इथून पुढे एकही गाडी इथं सोडली जाणार नाही. गाडीची चावी काढली घेणार किंवा इथनं गाडी अजिबात पुढे सोडणार नाही. काय व्हायचं उद्या बोला साहेब. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.